नमस्कार, मी पूजा। टॉप टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजचा आपला विषय आहे लहान मुलांमधील हृदयाचे आजार आणि उपचार, आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर पंकज सुगावकर। सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर पंकज सुगावकर यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई इथून MBBS पूर्ण केलेलं आहे, तर पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते पीडियाट्रिक पुण्यातून केलेलं आहे। जन्मजात हृदयाच्या आजारांची फेलोशिप नारायणा हृदयालय कोलकाता इथून केलेली आहे। त्याचप्रमाणे सर सध्या इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजी म्हणून पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे आतापर्यंत हृदयाशी संबंधित 500 जास्त सर्जरी करण्यामध्ये सरांना यश सुद्धा मिळालेलं आहे। सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूयाच आणि लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया। सर सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। आजचा आपला खूप महत्वाचा विषय आहे लहान मुलांमधील हृदयाचे आजार आणि त्यावर नेमके उपचार कसे केले जातात। तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा हा आहे की जन्मजात हृदयाचे आजार म्हणजे काय आणि नेमके त्याच्यामध्ये प्रकार सुद्धा असतात का आणि ते काय असतात? बेसिकली जे हृदयाचे आजार बाळाच्या जन्मापासून बाळाला असतात त्यांना जन्मजात हृदयाचे आजार आपण म्हणतो। साधारणतः जे हृदयाचे आजार साधारणतः 2 ते 3 प्रकारचे असतात। मी एक ग्राफिक्स आमच्या एक मॉडेलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की बेसिकली आपल्याकडे 3 प्रकारचे आजार असतात। त्याच्यामध्ये एक तर असायनोटिक हार्ट डिसीज म्हणजे अनिळेपणाचा आजार, त्याच्यामध्ये बेसिकली बाळाच्या हृदयामध्ये हे उजव्या साईडचं हृदय, हे डाव्या साईडचं हृदय, बेसिकली शुद्ध रक्त ह्या 2 रक्तवाहिनी उजव्या बाजूला येतं, इथून ते फुफ्फुसांना जातं आणि शुद्ध होऊन डाव्या बाजूला येतं। ज्या अनिळेपणाचा आजार असतो त्या बाळांमध्ये हृदयाला फक्त होल्स असतात, तो पहिला प्रकार। ज्या बाळांमध्ये निळेपणाचा आजार असतो म्हणजे सायनोटिक हार्ट डिसीज असतो, त्या बाळांना हा मार्ग बंद असतो उजव्या रक्तवाहिनीकडे जाणारा, त्याच्यामुळे जे अशुद्ध रक्त असतं ते शुद्ध रक्तामध्ये मिक्स होतं आणि त्यांना निळेपणा होतो। अजून एक तिसरा प्रकार असतो त्याच्यामध्ये, हा उजव्या साईडचा वॉल हा पल्मोनरी स्टेनोसिस म्हणतात आणि डाव्या साईडचा वॉल हा एओर्टिक स्टेनोसिस म्हणतात। असे पण हृदयाचे आजार साधारणतः ह्या 2 ते 3 प्रकारचे असतात आणि त्यामुळे बाळांना त्रास होऊ शकतो भविष्यामध्ये। नक्कीच, हृदयाचे आजार नेमके कोणत्या प्रकारचे असतात आणि ते कसे असतात हे तर तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं, मात्र कुठलाही आजार होण्याआधी त्याची लक्षणं आपल्याला सुरुवातीला दिसू लागतात, तर हा आजार होण्याआधी सुद्धा आपल्याला अशी कोणती लक्षणं दिसू लागतात की जेणेकरून आपण समजू शकतो की आपल्याला हा आजार झालेला आहे? बेसिकली जे असायनोटिक हार्ट डिसीज असतात त्याच्यामध्ये हृदयाला खूप मोठे मोठे होल्स असतात, अशा ह्याच्यामुळे काय होतं, डावीकडून जे शुद्ध रक्त ते उजव्या साईड आणि ते जास्त रक्त फुफ्फुसांमध्ये जातं, त्यामुळे बाळ लहान असताना म्हणजे 1 ते 2 महिन्याचं बाळ असताना पहिल्यांदा त्याला दूध पिण्यासाठी त्रास होतो, त्याला दूध ओढण्यासाठी त्रास होतो, अशा बाळांना सारखा सर्दी खोकला होतो, त्यांचं वजन वाढत नाही, ह्या होलमुळे बऱ्याच वेळा त्यांना ऍडमिट पण करावं लागतं कारण न्युमोनिया वगैरे हे त्यांना खूप फ्रिक्वेंट होतात। हे झालं असायनोटिक हार्ट डिसीज ज्यांच्यामध्ये हृदयाला होल आहेत। सायनोटिक हार्ट डिसीज म्हणजे ज्याच्यामध्ये निळेपणांचा आजार होतो, त्यांना बाळांना रडलं की त्यांचा ओठांचा कलर आणि हात आणि पाय बोटांचा कलर हा निळा होतो, त्याच्या ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये क्रोनिक पेशंटमध्ये त्यांची वजन ॲज वेल एज उंची पण वाढत नाही असा प्रकारचा ह्या मुलांना त्रास होतो। जो तिसऱ्या प्रकारचा आजार असतो जो आपण आधीच सांगितलेला आहे त्याच्या ह्याच्यामध्ये पल्मोनरी स्टेनोसिस आणि एओर्टिक स्टेनोसिस, अशा मुलांना अचानकपणे चक्कर येणे किंवा खूप थकल्यासारखे वाटणे, खूप खेळत असताना खूप धाप लागणे, अशा प्रकारची लक्षणं त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जाणवतात। नक्कीच, लक्षणं आणि प्रकार कोणते आहेत हे तर तुम्ही आम्हाला सांगितलं, मात्र या रोगाचं जे आहे ते निदान कसं करता येतं किंवा आपल्याला हा आजार झाला हे आपण कसं ओळखावं? बेसिकली जे प्रायमरी डायग्नोसिस होतं ते पीडियाट्रिशियन यांच्याकडून होतं। पहिल्यांदा पेशंट त्यांच्याकडे जातो, ज्यावेळेस पीडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ञांना ह्याचा डाऊट येतो त्यावेळेस ते त्यांना असं काहीतरी ॲबनॉर्मल हार्ट साऊंड किंवा ॲबनॉर्मल साऊंड त्यांना हृदयाच्या ठिकाणी येतो, त्यावेळेस ते तो पेशंट पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्टकडे म्हणजे माझ्यासारख्या पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्टकडे बाल हृदयरोग तज्ञांकडे रेफर केला जातो। ज्यावेळेस पहिल्यांदा पेशंट आमच्याकडे येतो आम्ही पूर्ण त्याची हिस्ट्री घेतो, त्याला कुठल्या प्रकारचा आजार, त्याचे सिम्प्टम्स काय आहेत नेमके, दुसरं म्हणजे आम्ही त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन घेतो म्हणजे बाळाला निळेपणाचा आजार आहे का अनिळेपणाचा आजार आहे हे पहिल्यांदा आम्ही डिफरेन्शिएट करतो। महत्वाची गोष्ट म्हणजे काही पेशंटमध्ये आम्ही ECG पण करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की त्याचं 2D echocardiography म्हणजे कलर डॉप्लर केला जातो। ही सोनोग्राफी टाइप टेस्ट असते ज्याच्यामध्ये बाळाच्या हृदयामध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे, नेमकं कुठल्या ठिकाणी त्याला होल आहे, होल काय साईजचं आहे, त्याला पुढची मॅनेजमेंट काय करायला पाहिजे ह्याचं निदान 2D echocardiography किंवा कलर डॉप्लरवर केलं जातं। काही केसेसमध्ये साधारणतः 4 ते 5% केसेसमध्ये आम्हाला CT scanची पण मदत घ्यावी लागते कारण सगळ्याच गोष्टी ह्या 2D echocardiographyनी डायग्नोज होत नाहीत, त्याच्यामुळे CT scan ही ॲडव्हान्स मॉडॅलिटी आहे, त्याचा पण आम्हाला खूप प्रमाणामध्ये उपयोग होतो आणि ते बाळाच्या डायग्नोसिससाठी खूप आवश्यक ठरतं। नक्कीच, निदान कसं करावं हे तर तुम्ही सांगताय, मात्र निदान केल्यानंतर प्रत्येक वेळेला त्याला वेगवेगळ्या उपचारांची गरज पडते का किंवा कशा प्रकारचे उपचार आपण आपल्या हॉस्पिटल्समध्ये देत असतो? बेसिकली ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात होल आहे किंवा ज्यांना निळेपणाचा आजार आहे अशाच ह्यांना उपचाराची गरज असते।
ज्यांना स्मॉल होल आहे किंवा फार मेजर प्रॉब्लेम नाही आहे, ह्यांना उपचारांची गरज नसते, त्यांना आपण दर 3 ते 6 महिन्यांनी आपण त्यांना इकोकार्डिओग्राफीसाठी किंवा तपासणीसाठी फॉलोअप करू शकतो आणि काही आजार आपण मेडिकली पण मॅनेज करू शकतो. सध्याच्या काळात जर असे आजार झाले तर काही ऍडव्हान्स उपचार पद्धती आपल्याकडे आहेत का आणि त्या उपचार पद्धती नेमक्या कोणत्या? डेफिनेटली ऍडव्हान्स उपचार पद्धती आपल्याकडे आहेत. सध्याच्या काळामध्ये 2 ते 3 प्रकारच्या उपचार पद्धती आपल्याकडे आहेत. पहिलं म्हणजे ओपन हार्ट सर्जरी, ज्याच्यामध्ये बाळाची ओपन हार्ट सर्जरी केली जाते, काही वेळेस त्याला सुचर्स वगैरे सुचर टेक्निक पण सर्जरी केली जाते. दुसरी महत्वाची सर्जरी म्हणजे याच्यामध्ये आहे की डिव्हाइस मेथडनी किंवा बलून मेथडनी, जी मेथड आपण पायाच्या शिरेमार्फत युज करतो आणि त्याच्याद्वारे आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण मॅनेज करतो बाळाच्या हृदयाच्या प्रकारच्या. नक्कीच, डिव्हाइस सर्जरी आणि बलून सर्जरी तुम्ही म्हणताय, तर या दोघांमधले नेमका फरक काय आहे किंवा ही सर्जरी वेगवेगळ्या प्रकारची नेमकी कशी असते हे आमच्या प्रेक्षकांना जर समजवता आलं तर? डेफिनेटली ओपन हार्ट सर्जरीमध्ये पहिल्यांदा स्टर्नोटॉमी केली जाते. बेसिकली याच्यामध्ये हृदय पूर्णतः बंद केलं जातं. साधारणतः 2 ते 3 तासाची ह्या सर्जरीसाठी लागतात. साधारणतः 2 ते 3 दिवस आपण पेशंटला आयसीयू मध्ये ठेवतो आणि साधारणतः 4 ते 5 दिवस ह्यांचा स्टे हा वॉर्डमध्ये असतो. साधारणतः रफली बघायला गेलं तर साधारणतः 7 ते 10 दिवस ह्यांना रफली एका याच्यासाठी लागतात, हृदयाच्या सर्जरीसाठी. त्याच्या वर्सेस डिव्हाइस मेथडमध्ये फक्त 2 दिवस त्यांना हॉस्पिटल स्टे असतो. आपण 1 दिवस डिव्हाइस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाला आपण डिस्चार्ज करतो. ह्याच्यामध्ये सुचरलेस ही टेक्निक असते, अतिशय त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि मुलींना बेसिकली ज्या मुलींना हृदयामध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा होल आहेत त्यांच्यासाठी डिव्हाइस मेथड हे एक प्रकारचं वरदानच आहे असं म्हणावं लागेल. कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टिच किंवा कुठल्याही प्रकारचा मार्क तुमच्या बॉडीवर राहत नाही. नक्कीच, डिव्हाइस बद्दल बोलताय मात्र बलून बद्दल तुम्हाला काय सांगता येईल त्याबद्दल सुद्धा आपल्या प्रेक्षकांना काही? हो, मी बेसिकली माझ्या लॅपटॉपच्या माध्यमातूनच तुम्हाला काही गोष्टी दाखवू इच्छितो. त्या याच्यामध्ये बेसिकली ह्या ठिकाणी हे जे तुम्ही ह्या इमेज मध्ये बघताय हे ऍक्च्युअली डिव्हायसेस असतात जे आम्ही एका केबलला ह्या ठिकाणी अटॅच करतो. तुम्ही जे ह्या ठिकाणी बघितलं तर ह्या डिव्हाइस बेसिकली ह्या केबलला अटॅच केल्यानंतर हा डिव्हाइस पूर्णपणे टाईट केला जातो. टाईट केल्यानंतर ह्या डिव्हाइसला पहिले चेक करायला जातं कारण तो डिव्हाइस व्यवस्थित अटॅच झालेला आहे का नाही. कारण तो असं नाही व्हायला पाहिजे की डिव्हाइस मध्ये जाऊन काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा तो केबल पासून निसटला. अशा प्रकारचा आपण डिव्हाइस मेथड ह्या पेशंटमध्ये काही काही पेशंटमध्ये आपण यूज करतो. नंतरचा पॉइंट बऱ्याचदा ह्या केसेसमध्ये असा असतो की बलून ट्रीटमेंट हे आपण काही जणांना यूज करतो. त्याच्यामध्ये बेसिकली पायाच्या शिरेमार्फत हा बलून सोडला जातो आणि ज्या ठिकाणी वॉल बंद आहे त्या बंद वॉलच्या ठिकाणी हा बलून त्या ठिकाणी ओपन केला जातो आणि त्या बलून ओपन केल्यानंतर जो वॉल बंद असतो तो कम्प्लिटली ओपन केला जातो. अशा प्रकारची ही बलून मेथड ही वापरली जाते. नक्कीच, डिव्हाइस आणि सर्जरीमध्ये नेमका काय फरक असतो किंवा ती पद्धत जास्त सोपी आहे का याबद्दल काय सांगताय? बेसिकली डिव्हाइस आणि सर्जरीमध्ये फार मोठा फरक आहे. डिव्हाइसमध्ये साधारणतः 1 ते 2 टक्क्याचीच रिस्क असते, वाईल सर्जरीमध्ये 2 ते 5 टक्क्याची रिस्क असते. बेसिकली सर्जरीमध्ये रिस्क हे जास्त असायचं कारण म्हणजे जे प्रॉब्लेम्स हृदयाचे असतात ते सर्जरीमध्ये बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स असतात, त्याच्यामुळे रिस्क ही सर्जरीमध्ये बऱ्या प्रकारात जास्त असते. पण सध्याच्या डेव्हलपमेंटमुळे ट्रेंड आज आपल्याकडे ट्रेंड डॉक्टर्स आहेत, ट्रेन अनेस्थेटिस्ट आहेत, स्टाफ ट्रेंड आहेत, आपल्या नर्सेस आणि या सगळ्या अतिशय ट्रेनिंग चांगलं झालेलं असल्यामुळे ह्या दोन्ही प्रकारांमधला धोका हा अतिशय कमी प्रमाणात राहिलेला आहे. त्याच्यामुळे ह्यांची जी इफिकेसी आहे, जो सेन्सिटिव्हिटी हा जो प्रकार आहे हा बऱ्यापैकी वाढलेला आहे, त्याच्यामुळे धोका खूप कमी झालेला आहे. लहान मुलांमधील हृदयाशी आजार जेव्हा आपण आपल्याला कळतात त्यानंतर आपण थोडेसे घाबरतो की हे नेमके आजार काय आहेत, तर कोणत्या सर्जरीमध्ये, म्हणजे प्रत्येक वेळेला सर्जरी करण्याची गरज पडतेच असं नाही, मात्र सर्जरी जर करायची गरज पडली तर कोणत्या सर्जरीमध्ये धोका जो आहे तो कमी असतो या मुलांसाठी? बेसिकली डिव्हाइस मेथडमध्ये धोका मी म्हणाल्याप्रमाणे हार्डली 1 ते 2% असतो. सर्जरीमध्ये धोका हा 2 ते 5% असतो. डेफिनेटली सर्जरीमध्ये धोका थोडासा जास्त असतो कारण त्याच्यामध्ये हृदय कम्प्लिटली बंद केलं जातं आज मी आधी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे डिव्हाइस मेथडमध्ये डेफिनेटली धोका हा सर्जरीपेक्षा कमी असतो. नक्कीच, मला वाटतं याविषयी आपण अजूनही बोलूया, मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम.
टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय आहे लहान मुलांमधील हृदयाचे आजार आणि उपचार. आपल्याला मार्गदर्शन करतायत बाल हृदयरोग तज्ञ डॉक्टर पंकज सुगावकर. लगेच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी डिव्हाइस बलून याबद्दल तर आपण बोललो, मात्र हायब्रिड सर्जरी ही सुद्धा एक सर्जरी आहे, तर या सर्जरी बद्दल काय सांगता येईल, नेमकं काय असतं याच्यामध्ये? बेसिकली हायब्रिड हे जे नाव आहे ते बेसिकली ही सर्जरी दोन डॉक्टरांनी मिळून केलेली असते. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे कार्डियक सर्जन आणि दुसरं म्हणजे पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट. बेसिकली अशा छोट्या बाळांमध्ये ज्यावेळेस त्यांचं वजन 5 किलोपेक्षा पण कमी आहे किंवा ज्यांच्यामध्ये ओपन हार्ट सर्जरीची रिस्क खूप जास्त आहे, ह्यांच्यासाठी हायब्रिड सर्जरी ही केली जाते. मी एक तुम्हाला उदाहरण सांगू इच्छितो की आमच्याकडे एक 1.6 किलो बेबीचं एक छोटस बाळ आलं होतं. समजा 20 डेज त्याचं डे ऑफ लाईफ होता आणि त्याचा एक पल्मोनरी वॉल खूप कम्प्लिटली बंद होता. अशा याच्यामध्ये आपण हायब्रिड सर्जरी आम्ही त्या पेशंटमध्ये केली. त्या पेशंटमध्ये बेसिकली स्टर्नोटॉमी आमच्या कार्डियक सर्जननी केली आणि त्याच्या पुढची प्रोसिजर म्हणजे त्याचं बलून पल्मोनरी वॅल्व्युलोप्लास्टी ही मी स्वतः केली. ह्याच्यामध्ये आपण जे इंटरव्हेन्शन करतो ते डायरेक्टली ऑन बीटिंग हार्टवर करतो. ते मी तुम्हाला माझ्या लॅपटॉपच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. बेसिकली ह्या ठिकाणी आपण बघतोय की हृदय खूप हालत आहे ह्या ठिकाणी आणि बेसिकली ही जी निडल पंक्चर आम्ही डायरेक्टली हृदयावर डायरेक्टली निडल इन्सर्ट करतो आणि त्याच्यामधून आम्ही एक वायर क्रॉस करतो आणि ओव्हर दॅट वायर आम्ही एक बलून घेऊन जातो आणि त्याचा आपण बलून पल्मोनरी वॅल्व्युलोप्लास्टी अशा पेशंटमध्ये केली जाते. ह्या ठिकाणी बघायला गेलात तर हे आम्ही वायर पहिल्यांदा डायरेक्टली फ्रॉम द बीटिंग हार्टवर केलं आणि त्याच्यावर आम्ही ह्या ठिकाणी बलून पास केला आणि त्याचं जे वॉल जो बंद होता तो कम्प्लिटली ओपन करण्यात आला. ह्या बाळाचं सॅच्युरेशन साधारणतः ज्यावेळेस तो आमच्याकडे आला त्यावेळेस तो फक्त 60 ते 65% त्याचं रक्तातली ऑक्सिजनचं प्रमाण होतं. पण ज्यावेळेस आम्ही हे बलून ऑपरेशन केलं त्याच्यानंतर त्याचं ऑल ऑक्सिजन सॅच्युरेशन नियर अबाउट 98% पर्यंत त्याचं वाढण्यात आलेलं होतं. आम्ही ह्या बाळाला डिस्चार्ज केलं आणि आज ते बाळ व्यवस्थितरित्या 4.5 किलोचं झालेलं आहे. हे मी तुम्हाला अंदाजे सांगू इच्छितो. अशी ही हायब्रिड पद्धत ही नवीन आहे जी फार कमी केसेसमध्ये यूज केली जाते. नक्कीच, आपण हायब्रिड डिव्हाइस आणि बलून या सगळ्या सर्जरी बद्दल बोलतोय, मात्र कुठलीही सर्जरी करत असताना डॉक्टर त्याचा खर्च जो आहे तो प्रत्येकालाच परवडतो असा नाही, तर या खर्चासाठी आपण काय सांगू शकता? साधारण यासाठी सुद्धा आपल्याला सरकारकडनं काही मदतीची अपेक्षा असते, तर ही मदत आपल्याला मिळू शकते का? त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण शेवटी सगळ्या गोष्टी ह्या फायनान्स पर्यंत येऊन आपल्याला विचार करावा लागतो. बेसिकली ह्या आजारांसाठी उपचार किंवा आजारांच्या उपचारांसाठी साधारणतः थोडा खर्च लागत नाही, 10-15 ते 20 हजारापर्यंत पेशंट मॅनेज करू शकतात. पण साधारणतः ह्या आजारांसाठी खर्च हा 1 ते 1.5 ते 2 लाखांच्या घरात जातो. अशा वेळेस डेफिनेटली आपल्याला सरकारच्या मदतीची किंवा इतर कुणाच्याही मदतीची आपल्याला आवश्यकता भासते. बेसिकली ज्यांच्याकडे येल्लो किंवा ऑरेंज रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून जी महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे त्या योजनेमार्फत खूप लोकांना आपल्याला ही सेवा देता येते, त्यांना मदत करता येते. आम्ही जे काही सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत ह्या योजनेमार्फत 250 ते 350 आसपास आम्ही कार्डियक सर्जरीज ह्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतून केल्या. साधारणतः डिव्हाइस मेथडनी नियर अबाउट 400 च्या अभाव आम्ही डिव्हाइस मेथडनी सर्जरीज ह्या राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत ह्या ठिकाणी केल्या. डेफिनेटली सरकारच्या मदतीची आवश्यकता असते आणि डेफिनेटली महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे ती माझ्या फील्डसाठी किंवा माझ्या हृदयाच्या आजाराच्या पेशंटसाठी खूप उपयुक्त ठरलेली आहे. बऱ्याच वेळेस मुख्यमंत्री सहायता निधी आम्हाला उपलब्ध होतो, जी CSR ऍक्टिव्हिटी म्हणतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाची स्कीम जे प्रायव्हेट कंपन्यांसाठी आज गव्हर्नमेंटनी कंपल्सरी केलेली आहे, त्या CSR ऍक्टिव्हिटीमधून पण बऱ्यापैकी निधी उपलब्ध होतो. किंवा काही ट्रस्ट आहेत, ज्यात सिद्धिविनायक ट्रस्ट आहे किंवा बाकीचे शिर्डीचे साईबाबा ट्रस्ट आहे, त्या हृदयरोगाच्या आजारासाठी ती जे ट्रस्ट आहेत ते खूप हाताने मदत करतात. ह्या सगळ्यांचा एक कंबाईन इफेक्ट होतो, म्हणजे सरकार, CSR ऍक्टिव्हिटी, ट्रस्ट, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या हृदयरोगांच्या आजारांसाठी एक उपचार आणि ही पद्धत हे पुढे नेण्यासाठी एक फार महत्वाचं योगदान ह्या तिन्ही लोकांचं आहे असं मी म्हणेल. नक्कीच नक्कीच. सर, कसं असतं की पहिल्या बाळाला जर हा हृदयाशी संबंधित आजार झाला तर त्या पालकांना भीती असते की पुढे जे आपलं होणारं बाळ आहे त्या बाळाला सुद्धा असाच आजार होऊ शकतो का? तर हे कितपत खरं असतं की पुढे होणाऱ्या बाळाला सुद्धा असाच आजार होण्याची शक्यता असते? हो, बेसिकली एका बाळाला झाल्यानंतर
जे दुसरं बेबी त्या फॅमिलीमध्ये होतं त्यांना सांगतात 3% चान्सेस असतात. ज्यावेळेस त्या फॅमिलीमध्ये सेकंड बेबीला पण प्रॉब्लेम असतो आणि जेव्हा ते गो फॉर अ थर्ड बेबी तो प्रॉब्लेम आणि तो इन्सिडन्स खूप वाढतो. साधारणतः 10% पर्यंत तो वाढतो. त्याच्या ह्याच्यामुळे ज्यावेळेस पहिलं बाळ हृदयाच्या आजारासाठी किंवा त्याला प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी दुसऱ्या बाळाच्या प्रेग्नन्सीच्या आधी किंवा प्रेग्नन्सीमध्ये खूप गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. खूप टेस्ट आपल्याला कराव्या लागतात आणि ते खूप महत्वाचं ठरतं. त्याच्या ह्याच्यामुळे हा जो आजार आहे हा प्रेग्नन्सी सक्सेसिव्ह प्रेग्नन्सी मध्ये हा वाढत जातो. नक्कीच मला वाटतं याच्याशी आपण अजून बोलूया, मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा टॉक टाइम. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला विषय आहे लहान मुलांमधील हृदयाचे आजार आणि उपचार. मार्गदर्शन करतायत डॉक्टर पंकज सुगावकर. लगेच चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सरकारी निधी कशी मिळते आणि दुसऱ्या बाळाला हा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल सांगितलं, मात्र गर्भात असताना म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती प्रेग्नंट असते त्यावेळेलाच तिला या प्रकारचं निदान होऊ शकतं का की आपल्याला आपल्या बाळाला या या प्रकारचा आजार आहे म्हणून? हो, बेसिकली हे जे हृदयाचे आजार आहेत ते आपण गर्भात असताना डायग्नोज करू शकतो. बेसिकली 16 ते 18 आठवड्याचा जो पिरियड असतो ज्यावेळेस आपण अॅनॉमॉली स्कॅन करतो, जो रेडिओलॉजिस्ट किंवा गायनेकोलॉजिस्ट यांच्याकडून तो केला जातो अॅनॉमॉली स्कॅन. ह्या अॅनॉमॉली स्कॅनमध्ये हृदयामध्ये काही जर त्यांना डाऊट आला की नाही समथिंग इज अॅबनॉर्मल इन द हार्ट, काहीतरी प्रॉब्लेम आहे असं जर झालं तर त्या पेशंटला फिटल इकोकार्डिओग्राफी केली जाते. त्याच्यामध्ये बेसिकली कम्प्लिटली कार्डियाकचं कम्प्लिटली इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण 70 ते 80% हे आजार आपण डायग्नोज करू शकतो. ह्याचा 2 ते 3 प्रकारे आपल्याला फायदा होतो. बेसिकली ती फॅमिली प्रिपेअर असते, एकदमच त्यांना कुठल्याही प्रकारचा शॉक किंवा धक्का पोहोचत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गायनेकोलॉजिस्ट पीडियाट्रिशियन हे राऊंड द क्लॉक बाळाची केअर घेण्यासाठी अवेलेबल असतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशनसाठी सगळेजण प्रिपेअर असतात. त्याच्यामुळे इन जनरल आउटकम जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये करताय. बरोबर. कोणतंही आजार होण्यासाठी सर त्याच्यासाठी कारण जे आहे ते महत्वाचं असतं, तर हा आजार होण्यामागे नेमकं काय कारण असतं? म्हणजे ती स्त्री प्रेग्नंट असताना तिच्या पोटात जे बाळ वाढत असतं तर त्या स्त्रीला काय काळजी घ्यावी लागते हा आजार होऊ नये म्हणून, किंवा बाळ झाल्यानंतर त्याची काय काळजी घ्यावी हा आजार असेल तर? बेसिकली पहिला जो प्रश्न आहे की हा आजाराची कारणं कोणती, जर बेसिकली आपण बघायला गेलं तर ज्या मदरना डायबिटीस आहे, ज्यांना टाईप 1 टाईप 2 डायबिटीस आहे आणि तो त्यांचा डायबिटीस अनकंट्रोल्ड आहे, अशा ज्या मदर आहेत त्यांच्या मुलांना हा हृदयाचा आजार होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मुलांना जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये डाऊन सिंड्रोम असेल, त्यांच्यामध्ये नुनन सिंड्रोम असेल, अशा ह्यांना हृदयाचे आजार होण्याचे चान्सेस नॉर्मल मुलांपेक्षा हे जास्त प्रमाणात असतात. काही वेळा अर्ली प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ज्यावेळेस हार्टची ट्यूब फॉर्म होते, साधारणतः 5 to 6 वीक्सच्या पुढे, अशा वेळेस आपण कळत न कळत काही औषधी म्हणा काही गोळ्या जर आपण घेतल्या तर त्याचा खूप वाईट दुष्परिणाम बाळाच्या हृदयाच्या फॉर्मेशनवर होतो. त्याच्यामुळे ह्या सगळी जी आहे त्याच्या मागची ही बेसिकली ही कारण आहेत की ज्याच्यामुळे हृदयाचा आजार होण्याचे चान्सेस वाढले जातात. नक्कीच, कारण तर तुम्ही सांगितली, मात्र ही जी कारण तुम्ही सांगितली ती जर आपल्याला टाळायची असतील तर त्यासाठी काय करणं गरजेचं असतं? बेसिकली मी जे पहिलं कारण सांगितलं की आईमध्ये जो डायबिटीस असतो, बेसिकली ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता अशा वेळेस तो डायबिटीस नियंत्रणात असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुमच्या शुगर लेवल्स ह्या नॉर्मल पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता किंवा अर्ली प्रेग्नन्सी पिरियड मध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गोळ्या किंवा औषधं हे पहिल्या ट्राय मध्ये कशाही प्रकारचे सेवन करायचं नाही, शक्यतो टाळता येतील अशा प्रकारे तो आजार मॅनेज करायचा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेनेटिक अबनॉर्मॅलिटी जी मुलांमध्ये येते, बेसिकली ज्यावेळेस तुमच्या पहिल्या बाळाला प्रॉब्लेम असतो त्यावेळेस सेकंड बेबीला होण्याचं प्रमाण मी जसं म्हणालो तसं 3% पर्यंत असतं. त्याच्यामुळे पहिल्या बाळाचं जेनेटिक टेस्टिंग करणं आवश्यक असतं, कारण तो आजार रिपीट होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिल्या बाळाचं निदान करणं हे अतिशय आवश्यक असतं. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन. आपल्याकडे दररोज साधारणतः 400 to 500 मायक्रोग्राम फोलिक ऍसिड सप्लिमेंटेशन इनिशियल प्रेग्नन्सी किंवा त्याच्या आधी हे घ्यायला पाहिजे असं संशोधनातून पुढे आलंय की जर आपण ह्या गोष्टी केल्या तर हृदयरोगाचा जो धोका आहे मुलांमध्ये तो बऱ्या प्रमाणात कमी होतो. नक्कीच नक्कीच. सर, पालकांना किंवा आपले प्रेक्षक आज जे हा कार्यक्रम बघतायत त्यांना अगदी थोडक्यात तुम्ही यासंबंधी काय सल्ला द्याल?
बेसिकली पहिला सल्ला माझा त्यांना हा असेल की त्यांनी कृपया करून घाबरून जाऊ नका. ज्यावेळेस मी माझ्या ओपीडी मध्ये ज्यावेळेस एखाद्या पालकांना किंवा त्यांच्या बाळाच्या हृदयाच्या आजाराविषयी सांगतो त्यावेळेस त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का पोहोचतो. तो पोहोचणं पण साहजिक आहे, पण मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की घाबरून जाऊ नका. आत्ताच्या डेव्हलपमेंटनुसार खूप चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट आहेत. जसं मी म्हणालो डिव्हाइस मेथडमध्ये फक्त 1% रिस्क असते, वाईल सर्जरीमध्ये ओनली 2-5% असते. विथ द हेल्प ऑफ डेव्हलपमेंट इन फील्ड म्हणजे पीडियाट्रिक कार्डिओलॉजी फील्डमध्ये डेव्हलप झालेले आहेत, सर्जन्स चांगले आहेत, इंटेन्सिव्ह आपल्याकडे चांगले आहेत, त्याच्यामुळे हा धोका कमी झालेला आहे. अजून एक मी महत्वाचा सल्ला या ठिकाणी देऊ इच्छितो की योग्य वेळी उपचार करावे. मी बऱ्याचदा असं बघतो की ज्यावेळेस आम्ही आजाराचं निदान करतो त्याच्यानंतर 4-5 वर्ष बरेच पेशंट काही फॉलोअप करत नाही. म्हणजे सर हेच तुम्हाला सांगायचं आहे की योग्य वेळी निदान झालं तर त्यावेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ते उपचार करा. नक्कीच सर, तुम्ही इथे आलात आणि लहान मुलांच्या हृदयाशी संबंधित इतके चांगलं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. टॉक टाइम मध्ये इथेच थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा IBN लोकमत.